मैडम हो दिसते 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 हाँ आता काय करायचंय माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी आपले व्हिडिओ पहिले ठेवायचे आहेत आणि ज्या वेळी तुमचं नाव येईल त्यावेळी फक्त तुम्ही काय करणार सांगा व्हिडिओ ऑन ठेवून दाखवणार आहात बाकीच्या पूर्ण वेळी तुम्ही म्यूट राहणार आहात आणि व्हिडिओ ऑफ सगळ्यांनी व्हिडिओ ऑफ ठेवायचे आणि ज्यावेळी तुमचं नाव घेणार त्याच वेळी तुम्ही एक्सपेरिमेंट दाखवायचे ओके ओके मॅम ओके ओके मॅम श्राव्य ना फोन लागत नाहीये ध्रुव बरोबर जयवाला वलकर आहे तयार जय हा जयला सांग ना जॉईन झालाय का नाही झालाय जॉईन आता सांगते जयला सांग आणि ताई भाव्य बोलणार आहे ना स्टार्टिंगला तो बोलणार आहे ना भाव्य स्टार्टिंगला बाकीचं सगळं सांगतोयस ना तू हो हा सायन्स डे च बोलतोयस ना तू हो मॅम पण वोट ऑफ थँक्स कोण देते वोट ऑफ थँक्स जय वालावलकर ओके ओके जय वालावलकर घे नाव आणि त्यांचं नाव घे आणि मग तुला करायचं असेल तर एक्सप्लेन कर फक्त नाव घे प्रत्येकाचं मी लिस्ट दिली आहे सिक्वेन्स ना तो दादा बोलणार नाव घेणार आहे त्याच्याकडे त्याने लावलंय ना सिक्वेन्स तो नाव घेणार तसं मग तुम्ही रेडी राहायचंय ओके ओके हा भावे दादा बोलणार आहे जरा वेळ हा जरा वेळ धीर धरायला शिक जय वाला वलकर आवाज येतोय का माझा जय 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 जॉईन झालायस का मला वाटतं कोण केव्हा करणार आहे अगोदरच सांगितलं तर ते बरं होईल त्यामुळे
भाव्य भाव्य आवाज येतोय माझा? हो. आता बऱ्यापैकी सगळेजण जॉईन झालेले आहेत. एक दोन मिनिटांनी स्टार्ट झालं ना की काय कर माहितीये, वाचून दाखव सगळ्यांना, त्याप्रमाणे रेडी राहतील. आता वाचून दाखव. हा हा चालेल, मग मी ती याच्यावर टाकते. पहिल्या नंबरवर आर्य दिघे. एक मिनिट भावे, एक मिनिट भावे, एक मिनिट. ए सगळ्यांनी लक्ष द्या, भावे दादा तुम्हाला तुमचं एक्सपेरिमेंट नंबर प्रमाणे वाचून दाखवतोय. कोण कधी करणार आहे, सगळ्यांनी आपला नंबर लक्षात ठेवायचा आणि त्याप्रमाणे रेडी राहायचंय. भावे दादा तुम्हाला लिस्ट वाचून दाखवतोय. ओके, चिरायू चिरायू प्रस्तावना करेल. कोण चिरायू करतोय? प्रस्तावना करेल. ओके ओके, भावे सगळ्यांना वाचून दाखव, सगळ्यांनी आपला नंबर लक्षात ठेवायचा. भावे वाच. फक्त जयवाला वालकर हे करतोय ना, अजून कोण काय करत नाहीये ना, म्हणजे काय स्टार्टिंगला चिरायू करतोय ना, चिरायू सांगतोय काय मॅम, स्टार्टिंगला चिरायू बोलतोय काय, पण आणि काय सांगणार. चिरायू जॉईन झालायस का? जॉईन होतोय. थांब जरा, तो काय बोलणार आहे? तो आपल्या बाकीचं पहिलं पहिलं सांगणार आहे रेकॉर्ड. ओके, चिरायू डायरेक्ट स्टार्ट करेल, मग भाव्य तू स्टार्ट कर आणि वोटिंग हा करणार जयवाला वलकर. ओके, सगळ्यांनी व्हिडिओ ऑफ ठेवा आणि भाव्य दादा तुम्हाला लिस्ट वाचून दाखवतोय, आपला नंबर लक्षात ठेवा. वाच भाव्य. फर्स्ट नंबरवर आहे आर्य दिघे. आर्य दिघे. आर्य दिघे. सेकंड अवनी सालुंके. अवनी सालुंके. थर्ड वेद वाळके. फोर्थ आरुण मिस्त्री. फिफ्थ ओजस रणदिवे. सिक्स पद्मजन पुष्कर. पुष्कर पुष्कर पद्मजन पुष्कर. म्हणजे मिक्स करते, म्हणजे ते एकत्र करते का? हा, पद्मज आणि पुष्कर एक दाखवणार आहेत, एकत्र आहेत ते. पद्म पुष्कर. सातव्या नंबरवर आहे वेदक कोचरे असणार. वेदक आहे. हा वेदक कोचरे. आठव्या नंबरवर आहेत अर्चित गोपाने. नवव्या नंबरवर आहे आदित्य प्रभू गावकर. दहाव्यावर आहे शार्दूल कामत. शार्दूल कामत. हा. अकराव्यावर आहेत ओंकार पाटील. बारावा असद पाटवेकर. तेराव्यावर आहे वैखरी सावंत. वैखरी असणार, वैखरी सावंत. मी आता जॉईन झाली, मग माझं कधी असणार तुझा नंबर? एक मिनिट सांगते मी. स्वप्नाचा व्हिडिओ ऑफ कर. स्वप्नाचा व्हिडिओ ऑफ कर. सगळ्यांनी व्हिडिओ ऑफ ठेवा. ओके, नेक्स्ट. 13 झालं ना. 14 आहे गणिष्का तलवारे. तलवारे. तनिष्का तलवारे. ओके. 15 करिश्मा पिलंकर. 15 नंबर आहे करिश्मा पिलंकर तुझा. ठीक आहे मिस. ओके. 16 अद्वैत राणे. 17 आहेत आर्य भगवत. आर्या भागवत. आर्या आहे मुलगी. आर्य भागवत. 18 आहे मितेश मिथारी. 19 आहे मल्हार वेद पाठक. 20 आहे गौरेश. गौरेश तायशेटे आहे 20 नंबर वर. नेक्स्ट. 21 आहे अर्णव आपटे.
22 वर आहे दिव्या निखारे, 23 वर आहे रुद्र ना, हा 24 वर आहे आदित्य देवडेकर, 25 वर आहे कुणाल गौंडळकर, 26 वर आहे अनन्या आडवेकर, हा भाव्य एक मिनिट, अनन्या अडविलकर आहे ना, तिला लिस्टला ठेव, कारण ती ना ट्रीटमेंट साठी जरा डॉक्टरकडे गेली आहे, तर लास्टला ठेवायला सांगितलंय, त्यामुळे तिला ना लास्ट नंबरला ठेव, आणि खालची आहे त्यांना जरा वर घे. 27 मॅम दोनच राहिले. ओके, मग ती अनन्याच म्हणजे ती आली तर ठीक आहे, अदरवाईज तिला लास्टला घे. मला कसं करणार ती आली, ती जॉईन होणार, मी फोन करेल, मग तू कंटिन्यू करत जा, मग आली की मी फोन लास्टला करेल. ओके, 27 वर आहे स्वरा बांदेकर, 28 वर आहे शिवम प्रभू. हा ठीक, ए सगळ्यांना नंबर समजले का आपले? हो मॅडम. जॉईन झालेत का? हो मॅडम. अनुज मला दिसत नाहीये, अनुज नंबर, अनुज ओजस, ओजस आलाय का? हो मॅम. झालायस ना? ओके, अनुज नाही आहे का? अनुज नाही जॉईन झालाय, बरेच जण जॉईन नाही झालेत अजून. सहा वाजलेले आहेत. एक 5 मिनिटात आपण चालू करतोय ना. बाय. ए सगळे जॉईन झालेत का? नाव घेतले सगळे जण प्रेझेंट आहेत. चालू करायचं का? चालेल, पर्यंत जॉईन ना झाले जॉईन झाले ना सगळे. सगळ्यांनी म्यूट राहायचंय, पहिली सूचना सगळ्यांनी म्यूट राहायचंय, आणि व्हिडिओ आपले ऑफ ठेवणार आहात, आणि ज्यावेळी तुमचं दादा नाव घेईल त्यावेळी फक्त तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवून तुमचं एक्सपेरिमेंट दाखवणार आहात. समजलं का? सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, आणि कोणीही मध्ये अनम्यूट करायचं नाही, फक्त तुम्ही एक्सपेरिमेंट दाखवताना फक्त अनम्यूट राहणार आहात. आता सगळे म्यूट राहणार आहेत, व्हिडिओ ऑफ ठेवणार आहेत, आपण आता चालू करतोय. ओके, सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा. आज विज्ञान दिन आहे, आणि आजच्या दिवशी सी व्ही रमण यांना नोबेल प्राइज मिळालेलं होतं, आणि ते एशियातलं फर्स्ट नोबेल प्राइज होतं. विज्ञान दिन सेलिब्रेट करतो, तर सर्वांना विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्यात आज जे का आमचे छोटे दोस्त वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सादर करणार आहेत, आणि त्याच्यातनं आपण अपेक्षा करूया की ते आपल्याला सी व्ही रमण सारखंच नोबेल प्राइज तुमच्यातल्या एखाद्याला, तुमच्यातले बरेच मुलं नोबेल प्राइजला पर्यंत पोहोचतील असं ह्या दिवशी मी अपेक्षा करते. आणि आपला चिरायू दळवी त्याला मी कार्यक्रमासंदर्भात आमच्या थोडं युरेका संदर्भात सांगण्यासाठी, युरेका यू नानास्तम संदर्भात त्याने थोडस थोडक्यात आपले विचार मांडावे असं मी त्याला सांगते, आणि त्याची सगळी सूत्र मी त्याच्याकडे देत आहे. आणि एक सांगते मी, मला खूप आज आनंद होतोय की आमचा गोल्ड मेडलिस्ट निहार मुंज याने डायपर वर एक प्रोजेक्ट केला होता, आणि त्याला गांधी रिसर्च तर्फे नॅशनल लेवलचं
पहिलं कन्सोलेशन प्राइज 5,000 रुपयाचं मिळालेलं आहे. निहार मुंज हा युरेका सायन्स क्लबचा सदस्य आहे आणि आत्ताच डिक्लेअर झालेला आहे आणि अनिल काकोडकरच्या हस्ते त्याला हे प्राइज डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्याचं आमच्या ग्रुपतर्फे त्याच्यासाठी अभिनंदन. किरायू बोल. किरायू किरायू माझा आवाज येतोय का? बोल किरायू बोल. हो किरायू किरायू चिरायू जॉईन झालायस ना? जॉईन झालाय चिरायू. चिरायू 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 हॅलो. हा बोल 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 कर स्टार्ट कर चिरायू. हा मॅडम येतोय आवाज येतो येतोय. नमस्कार, मी चिरायू अभय दळवी युरेका सायन्स क्लब कणकवलीचा मेंबर आहे. या क्लबचा मेंबर झाल्यापासून मागील 4 वर्षात केनी मॅडमांनी आम्हाला फक्त घोकंपट्टी न करता प्रयोगशील बनवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले गेले, जसं की जंगल सफारी, वेटलँड लवेट आणि बियांपासून राख्या बनवणे, वांगणीमध्ये जाऊन देवशेती करणे, असे वेगवेगळे उपक्रम आम्ही केले. त्यातच आम्ही पुरातन वास्तूंचं जतनही केलं, देवरायांना देखील भेट दिल्या, आयसरला भेट, असं सुद्धा आम्ही वेगवेगळ्या भेटी दिल्या आहेत. आणि जे आमचे केणी मॅडम आहेत ते होमी बाबा व ऑलिम्पियाड अशा स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करतात. या आधी असे खूप लेक्चर झालेले आहेत, जसं की पीबीआर वरती, कोरल्स, वेटलँड, कम्प्युटरवरती व टिंकर कॅड वरती. हे सर्व पॉसिबल झालं ते फक्त केणी मॅडम यांच्यामुळे. आणि केणी मॅडम यांच्यामुळे आणि आम्हाला ऑनलाईनमध्ये ऑनलाईन असं लेक्चर आणि घेण्यात मदत केली ते आमचे पांगम सर यांनी. धन्यवाद. मॅम ऐकायला येतोय आवाज? येतोय येतो. व्हिडिओ ऑन कर तुझा. मॅम केलाय पण तो दिसतोय. स्टार्ट करू? हा कर. मी भव्य सावत इयत्ता 6वीचा विद्यार्थी. तुमचा सर्वांचा आजच्या दिनानिमित्त युरेका सायन्स क्लब व ज्ञानाश्रम ई स्कूल तर्फे मनापूर्वक स्वागत करत आहे. मित्रांनो, आज डॉक्टर सी व्ही रमण यांच्या नोबल पारितोषिक संस्मरण दिन म्हणून सन 1986 पासून राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून भारत वर्षामध्ये साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून माझ्या बाल दोस्तांनी म्हणजे इयत्ता पहिली इयत्ता 4वीच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय प्रयोग सादर करायचे ठरवले असून आपल्या समोर ते सादर करत आहे. प्रथम मी आर्य दिघे याला विनंती करतो की त्याने आपला प्रयोग सादर करावा. आर्या दिघे बोल बोल स्टार्ट कर. And it is tied with a string.
let us prick one balloon and see what happens. Now, the balloon that has air is gone down, and the balloon that is pricked is up because the balloon is down has no air, and this experiment tells that air has a weight. Thank you. Very nice. धन्यवाद आर्या, किती सुंदर प्रयोग दाखवला आहेस तू. माझी अशी अपेक्षा आहे की सर्वांना हा प्रयोग समजला असेल. तर पुढचे विद्यार्थी आहे अवनी साळुंके. मी तिला विनंती करतो की तिने प्रयोग सादर करावा. आज मी तुम्हाला बीटरूट आणि कॅरेटचा रिएक्शन काय होते तो वॉटर अँड लेमन ज्यूस सोबत दाखवणार आहे. ग्लास आहे त्याच्यात मी थोडे मग मी त्याच्यात सोप वॉटर टाकलं. मग मी त्याच्यात लेमन ज्यूस टाकला. धन्यवाद. आता मी वेद वाळकेला विनंती करतो की त्यांनी आपला प्रयोग सादर करावा. हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज वेद शीतल विकास वाळके.
माय क्रेडिट थॉट आय एम मी आता बी एन विजयकर मध्ये माझ्या स्कूलचं नाव बी एन विजयकर. आता मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे. पहिला मी एक मेजरिंगसाठी हे कप घेतला, नंतर एक ग्लास घेतला आणि वेगवेगळे पदार्थ घेतलेत. पहिला मी एक रवा घेतो, हा रवा आणि आता बरं त्याच्यात टाकू. आता मी वाला घेतलाय, वाली घेतली आहे. आता मी इथे परत टाकतो, हे भरलेलं दिसतंय तुम्हाला. हे बघा, हे आणि हे बघा तुम्हाला, हे आणि हे तुम्हाला सेम दिसत आहे का? नाही दिसत आहे. आता मी मार्बल्स घेतो. हे पण तुम्हाला सेम नाही दिसत, सेम दिसत आहे. आता मी साखर घेतोय. साखर घातली, साखर म्हणून मी ओढला. हळू नाही तर मुंग घ्यायची. आता मी सुद्धा त्याला टाकले. नाही काय, कशामुळे होत आहे कोण सांगणार आहे? मी सांगू का? हे ह्याची साईज जरा मोठी आणि लहान असते. म्हणजे की रवाची साईज बघा ती छोटी आहे, साखरेची साईज बघा किती छोटी आहे, मार्बलची जरा मोठी आहे आणि वाळीची जराशी जरा छोटी. म्हणजे हे सगळे वेगवेगळे पदार्थ साईज नसल्यामुळे त्यांना गॅप फ्रेश भरपूर लागते. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आम्ही दोघं जण काल भाजीचा मार्केट गेलो, मी आणि माझा भाऊ समजा. आणि त्यांनी आम्हाला 1 किलो मी सांगितले की बटाटे द्या, तर भावाने पण तसं सांगितलं. मग दुकानदारांनी भावाला बटाटे 1 किलो 15 दिले आणि मला 10 दिले. हे का बरं? मी सांगतो कारण की ते बटाटे साईज ने छोटे आणि मोठे असतात त्यामुळे. थँक्यू. धन्यवाद वेद, किती सुंदर प्रयोग दाखवलायस तू. आता मी आरोही मेस्त्रीला विनंती करतो की तिने आपला प्रयोग सादर करा. नमस्कार, माझं नाव आहे आरोही मनोज मेस्त्री. मी तुम्हाला होळीचे नैसर्गिक रंग कसे बनवायचे ते दाखवणार आहे.
आता पुढच्या महिन्यातच होळी आहे, तर आपण या तिन्ही रंगात वेगवेगळे रंग बनवू। हा आहे मी पानांनी बनवलेला रंग, हा आहे मी हळदीने बनवलेला रंग पिवळा, आणि हा आहे मी बीटने बनवलेला थोडा लाल आणि थोडा पिंक रंग। तर आपण ह्या सगळ्या ह्या तीन रंगांनी आपण खूप काही वेगवेगळे रंग बनवू शकतो। तर मी मी पानाचा रंग एका छोट्या ग्लासमध्ये घेतला आणि तोच रंग मी दुसऱ्या छोट्या ग्लासमध्ये घेतला आणि मी त्याच्यात एका ग्लासमध्ये सोप वॉटर टाकलं आणि दुसऱ्या ग्लासमध्ये लिंबू रस टाकला। आता मी त्याला हलवून बघते की कोणता कलर तयार होतो। रेड हा बघा, मी ज्याच्या डिटर्जंट पावडर सोप पाणी टाकलेलं तो हिरवा कलर थोडा डार्क झाला आहे आणि मी दुसऱ्या ह्याच्यात पानाचं पाणी दुसऱ्या ग्लासमध्ये टाकलं आणि त्याच्यात मी लिंबू रस टाकला तर त्याचं पाणी तसंच राहिलं। आता मी तुम्हाला हळदीचे करून दाखवते। मी हळद आता मी एका ग्लासमध्ये सोप वॉटर टाकते। आता मी दुसऱ्या ग्लासमध्ये लिंबू रस टाकते। आता मी दोन्ही मिक्स करून पाहते। तर मी एका ग्लासमध्ये लिंबू रस टाकून बघितला तर मग तो रंग पिवळा झाला आणि मी दुसऱ्या ग्लासमध्ये डिटर्जंट पावडर आणि पिवळा मी हळदीचा ज्यूस टाकला तर तो लाल झाला। आता मी बीटचा रंग दोन अजून छोट्या ग्लासमध्ये टाकते आणि त्याच्यात डिटर्जंट पावडर आणि लिंबूचा रस मी टाकून पाहते। रस बीटच्या ज्यूसमध्ये टाकला तर मग तो तसाच राहिला आणि मी डिटर्जंट पावडर सोपची पाणी मी बीटच्या ज्यूसमध्ये टाकली तर तो थोडस डार्क असा डार्क जांभळा
असा वेगळाच कलर तयार झाला. आता आपण मार्च मध्ये होळी खेळूया. धन्यवाद आरोही, इतकी छान माहिती द्यायला की आपण वेगवेगळे रंग होळीत कसे बनवू शकतो. आता मी ओजस आरोही याला विनंती करतो आपला. नमस्कार माझ्या बालमित्रांनो आणि शिक्षक वर्ग, मी ओजस संदीपे थर्ड स्टँडर्ड मधून. आज मी एक प्रयोग करणार आहे. त्या प्रयोगाचं नाव आहे पाणी स्पर्श न करता पाण्यावर स्पर्श न करता बाटली मधून पाणी बाहेर पेन बाहेर कसे फुटायचे. तर मग आपण सुरू करू. आधी एक बाटी घ्यायची, त्याच्यामध्ये एक पेन घालायची. त्या पेनला स्पर्श न करता आणि त्या आणि बॉटलला उलट न करता आपल्याला पेन काढायचा. तुम्हाला काय वाटत? ठीक, तर मी ह्याच्यात पाणी घालून बघतो. तर तुम्हाला दिसतंय पेन वरती नाही आलं. ठीक आहे, मी अजून पाणी घालतो. आता तुम्ही बघू शकता मी माझा पेन कसा वाटला तुम्हाला. पेन पाण्यापेक्षा लाईट वेट असत म्हणून ते पाण्यात तरंगत. धन्यवाद. धन्यवाद ओजस, किती छान प्रयोग दाखवलायस तू आम्हाला. आता मी पद्मज आणि पुष्करला विनंती करतो की त्यांनी आपला प्रयोग साजरा करावा. गुड इव्हनिंग. व्हिडिओ ऑन ठेवा पद्मज. हा मॅडम, दिसतंय ना? हा दिसतंय. गुड इव्हनिंग. The name of experiment is Coat and Sink. The salt is different from the fresh water. इकडे बघत राहू नका तुमचं. मारी
धन्यवाद पुष्कर आणि पद्मा, किती छान प्रयोग दाखवला तुम्ही. आता मी वेदक पोचरेला विनंती करतो की त्यांनी आपला प्रयोग सादर. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक कलर चेंजिंगचा प्रयोग दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला लागेल टर्मरिक सोल्युशन, मॅजिक सोल्युशन नंबर 1 आणि मॅजिक सोल्युशन नंबर 2. या दोन मॅजिक सोल्युशनची नावे मी तुम्हाला नंतर सांगेन. आता मी या रिकाम्या टेस्ट ट्यूब मध्ये टर्मरिक सोल्युशन टाकत आहे. हे बघा, ह्याचा कलर पिवळा आहे. आता मी मॅजिक सोल्युशन नंबर 1 टाकतो, म्हणजे ह्याचा कलर बदलेल. हे बघा, आता ह्याचा कलर लाल झालेला आहे. आता मी त्याच्यात मॅजिक सोल्युशन नंबर 2 टाकतो, म्हणजे ह्याचा कलर परत पिवळा होईल. हे बघा, ह्याचा कलर परत पिवळा झालेला आहे. आता मी या दोन मॅजिक सोल्युशनची नावे मी तुम्हाला सांगतो. हे मॅजिक सोल्युशन नंबर 1 होतं, म्हणजे सोप सोल्युशन, आणि मॅजिक सोल्युशन नंबर 2 होत ते व्हिनेगर. थँक्यू. धन्यवाद वेदा, किती खूप छान प्रयोग दाखवलाय तू. आता मी अर्चित गोपानेला विनंती करतो की त्याने आपला प्रयोग साजरा करावा. अर्चित, अर्चित नाहीये का? अर्चित, अर्चित गोपाने, हा अर्चित नाहीयेस का? अर्चित माझा आवाज येतोय? अर्चित, ओके भावे. अर्चित ऐवजी नेक्स्ट कोण आहे ते घे.
मग परत एकदा लास्टला त्याचं नाव घेऊया आपण. आता मी आदित्य प्रभू गावकरला विनंती करतो की त्याने आपला प्रयोग साध्य करावा. आदित्य झालेला ना जॉईन. आदित्य प्रभू गावकर आवाज येतोय का सगळ्यांना? आदित्य नाहीये. बोल आदित्य बोल. आवाज येत नाही आहे आदित्य. आदित्य तुझा आवाज येत नाहीये. बाकीच्यांना येतोय का? नाही नाही येते. आदित्य आवाज येत नाहीये. ओके ओके. एक मिनिट. हॅलो मॅम. हा बोल. हा बोल मॅम. आवाज नाही येत ना. थांब थांब करायचं नाहीये. नाही थांब, तुझं नाव घेतल्यावर करायचंय. थांब आदित्य. नेटचा प्रॉब्लेम आहे का? तोपर्यंत दुसऱ्याला करून दे. तू थोड्या वेळाने करतो का आदित्य? नंतर तोपर्यंत भावे. तोपर्यंत नेक्स्ट घे, नंतर परत आदित्यचं नाव घे. नेक्स्ट कोण? आदित्य. हा आदित्यच. थोड्या वेळाने शार्दूल कामत. हा तू दाखव तोपर्यंत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे शार्दूल आनंद कामत. इयत्ता दुसरी. आज मी तुम्हाला एअर ऑक्युपाय स्पेस हा प्रयोग करून दाखवणार आहे. हे बघा, माझ्याकडे एका बाउल काचेच्या बाउल मध्ये पाणी घेतले आणि हा माझ्याकडे रिकामा काचेचा ग्लास आणि हा माझा सुका रुमाल. हा सुका रुमाल मी हा काचेच्या ग्लास मध्ये घालतो. नंतर हा मी आता या पाण्यात उपळा करतो. हे बघा, रुमाल सुकायचा पहिला. कन्क्लुजन इज एअर ऑक्युपाय स्पेस म्हणून हा रुमाल सुकायचा राहिला. थँक्यू. धन्यवाद श्रादूत शार्दूल, खूप छान प्रयोग दाखवलेस तू. आता मी ओंकार पाटीलला विनंती करतो की त्यांनी आपला प्रयोग सादर करावा. ओंकार पाटील इकडे बोलावर ना. ओंकार जॉईंट होता, त्यांच्याकडे पण नेटचा प्रॉब्लेम आहे. भाव्याची नेटचा प्रॉब्लेम आहे. तो जॉईंट होता पण बाहेर आलाय वाटतं. त्यांच्यावर टिक मार्क घे आणि नेक्स्ट घे आणि झालं ना की परत नाव घे त्याचं. कोण आहे? प्रयोग सादर करा. असत पटवीकर. आसम. 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 आसम जॉईन झालाय ना आता तर होता. आसम. त्यांच्याकडे पण नेटचा प्रॉब्लेम आहे. टिक कर नेक्स्ट घे. भाव्य नेक्स्ट कोण आहे? टिक करून ठेव, नंतर त्यांची नाव घे. मी वैठणी पावनला विनंती करतो की त्यांनी आपला प्रयोग सादर करावा.
वैखरी सावन वैखरी आहेस ना हा व्हिडिओ ऑन कर अनम्यूट कर आणि स्टार्ट कर माझं नाव वैखरी ओके सावंत आहे आज मी बोलतात मी तिसरीत आहे आज मी तुम्हाला हार्ड वॉटर आणि सॉफ्ट वॉटर चा प्रयोग दाखवणार आहे एका ग्लासात समुद्राचं पाणी घेतलं आणि दुसऱ्या ग्लासात साधं पाणी घेतलं आणि एका वाटीत स्नान पाणी घेतलं आता मी समुद्राच्या पाण्यात आणि साधं पाणी घालत समुद्राच्या पाण्यात आणि त्याला आता इथे आपण बघू शकतो समुद्राच्या पाण्यात पेस्ट झाला आणि या पाण्यात पेस्ट जास्त आला कारण मीठ असत म्हणून ते हार्ड वॉटर म्हणून ते आपण कपडे धुवायला व आंघोळ करायला शकत नाही पाहिला आणि एक समुद्राच्या मागे भिजवून ठेवलेला रुमाल इतका हार्ड आहे त्याला मी टेंट सारखाही वापरू शकते छोट्या आपण मस्त जो साध्या पाण्यात रुमाल ठेवलेला होता तो खूप सॉफ्ट आहे तो मी घाम पुसायला वापरू शकते सो वी शुड नॉट यूज हार्ड वॉटर टू वॉश क्लोथ ऑर ड्रिंक अँड बाथ थँक यू धन्यवाद खूप छान प्रयोग दाखवलाय हार्ड वॉटर आणि सॉफ्ट वॉटर वर आता मी तनिष्का तलवरेला विनंती करतो की तिने ती आपला प्रयोग सादर कर वा तनिष्का यस मॅम ओके व्हिडिओ ऑन कर अनम्यूट कर आणि बोल चालू कर तुझ चालू कर ना माझं नाव तनिष्का संजय कलवार मी आता तुम्हाला एक दाखवणार आहे एक एक्सपेरिमेंट आता मी दाखवणार आहे एक्सपेरिमेंटचं नाव आहे लिटमस पेपर मी तुम्हाला एक लिटमस पेपर तयार करून दाखवणार आहे पण मी घेतलेला आहे एक लेमन वॉटर आणि सोप वॉटर ही आहे चिप्स हे आहे गुलाब त्याची मी काही पाक सोडणार आहे आता मी घासणार आहे अनिष्क
झाली आहे. आता नीला एका बाजूला तिला मी फोल्ड करणार आहे. जरा वर धर कॅमेराच्या वर धर म्हणजे समजेल. दिसत नाही, वर धर जरा. हा वर धर जरा हात म्हणा. खूप मी हिला फोल्ड केली. आता मी एक फोल्ड काढणार आहे आणि मी एका बाजूला लेमन वॉटर घालणार आहे. गावडे गावडे त्याचा रंग हिरवा झाला. पिंक आणि हिरवा लेमनची वॉटर पिंक झाली आणि वॉटर ग्रीन झाली. ही आहे सदाफुली. मी एका बाजूला घालत आहे लेमन वॉटर. त्याचा रंग बदलला पिंक झाला. एका साईडला घालणार आहे सोप वॉटर. त्याचा रंग ग्रीन झाला. ग्रीन आणि पिंक ही आहे डेलिया. मी एका साईडला घालणार आहे लेमन वॉटर. आणि एका साईडला घालणार आहे सोप वॉटर. एक साईड झाली पिंक आणि एक साईड झाली ग्रीन. हे आहे अॅडेनियम. एका साईडला घालणार आहे मी लेमन वॉटर. एका साईडला घालणार आहे मी सोल्ट वॉटर. ह्याचा रंग लेमन वॉटरची साईड थोडीशी येल्लो झाली आणि सोप वॉटरची साईड काहीच नाही बदलली. हे आहे जास्वंद. आता मी एका साईडला घालणार आहे लेमन वॉटर आणि एका साईडला घालणार आहे सोप वॉटर. हे जरा पिंक झालं आणि हे जरा हे काहीच नाही बदल. लेमन पिंक झालं आणि सोप काहीच नाही झालं. हे आहे बोबिन वेल. मी एका साईडला घालणार आहे लेमन वॉटर. एका साईडला घालणार आहे सोप वॉटर. ह्याची साईड काहीच नाही बदलली. ह्याचा रंग नाही बदलला. माझा प्रयोग झाला. बाय. थँक्यू. मॅडम आता मी करू काय? आदित्य चालेल कर. नमस्कार, माझे नाव आदित्य देवदास प्रभूगावकर. मी तिसरीत शिकतो. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे राहतो. मी आता तुमच्या समोर एक छोटासा प्रयोग करणार आहे. त्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपल्या आजूबाजूला आहे पण ते आपल्याला दिसत नाही, अशी कोणती वस्तू आहे? तुम्ही सांगा. हवा. बरोबर.
बरोबर आहे. तर याच हवेवर आपल्या आजोबांना ओके ओके सगळ्यांचं बरोबर आहे. तर याच हवेवर आधारित मी एक प्रयोग करणार आहे. त्यासाठी साहित्य लागणार आहे एक काचेचे ग्लास, ते आपण साधे ग्लास सुद्धा घेऊ शकतो. एका भांड्यात आपण पाणी घेतले आहे व एक रुमाल. पहिले आपण काचेचे ग्लास घ्यायचे आणि रुमाल त्या काचेच्या ग्लासवर घालायचे. आता मी हे पालत करतो. ज्यावेळी मी हे पालत करतो त्यावेळी पडणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आता मी हे खाली बुडवलंय. आता फक्त खाली बुडवलंय म्हणजे तो चमचा भिजलाच असणार. आता आपण तो बघूया. आता तर तो सुका आहे. हा बघा पूर्णपैकी तो सुका आहे. तसे का झालं तर हा आपण पूर्ण घेऊ. तर ज्यावेळी मी हा रुमाल या आता घालतो तर ही जागा रुमाल लागते व ही जागा हवा लागते. आणि ज्यावेळी मी पालत करतो त्यावेळी सुद्धा हवा असते. त्यावेळी सुद्धा हवा असते. त्या हवा आत असल्यामुळे बाहेरचे पाणी आत शिरत नाही व हवा देखील बाहेर जाते. ज्यावेळी मी हे काढतो एकदम सुद्धा आणि त्या काचेच्या ग्लासात घाल. ही जागा पेपरने व्यापलेली आहे व ही जागा हवेने राहते. तर पुन्हा मी हे ग्लास या आतमध्ये घालतो. हॅलो, आता बघा आता मी वेगळंच करणार आहे. मी आता हे अलगद अलगद सोडत जाणार आहे. आता बघा आता तर त्याच्यात पाणी गेलंच असेल. तर ज्यावेळी मी एक बघ घेतलं त्यावेळी हा एकदम सुका आहे. बघा हा एकदम सुका आहे. हॅलो हॅलो कोण बोलते? यावरून आपल्याला असे कळते की हवा जागा व्यापते. एअर ऑक्युपाई स्पेस. धन्यवाद. खूप छान प्रयोग दाखवलास आदित्य तू. आता मी त्याने करिश्मा पिलंगरला विनंती करतो की ती आपला प्रयोग सादर. हॅलो, हा कोण बोलतय? मी आज जॉईन झालो. माझं नाव कार्तिक आहे. हा एक मिनिट, आता करिश्मा दाखवते. करिश्मा पिलंगर. मी आय विल शेअर स्क्रीन नाउ. ओके. Can everyone see the screen? Yes. 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 Good evening, everyone. I am Karishma Kirti Kumar Pilankar. Today I am going to show you how to make a tower using density. So today we are going to do that experiment. But before we start our experiment, we have some guests I will like you to meet. They are Teddy, Myra and Rafraf.
They are going to show us how to do the experiment. Let's start. Okay, the things you will need for the experiment are... Wait a moment. Okay, for the experiment are some containers for your liquids and a long beaker or a cylindrical tube, some oil or any liquids or, you know, dishwashing soap, cane syrup or honey, corn syrup, milk and colored water so you don't get confused. Okay, now we know the things what we have to do. Now let's start. How to make? Take a liquid and pour it into a transparent glass or beaker. Similarly, do it for the liquid samples. After pouring a liquid, wait for some time and allow it to settle down. So your final model will look like this. As you can see, this is oil, milk and water, dishwashing soap, cane syrup and corn syrup. Now, how is it possible? I will tell you the thing that is possible because of density. Okay, so what is density? Teddy has a question. So density is a measurement that compares the amount of matter an object has to its volume. An object with much matter in a certain volume has high density. Density is found by dividing the mass of an object by its volume. So I will show you the formula of density. It is D is equal to M and V. I have written a help box here to understand what does the letters mean. Okay, in our case, when I pour the oil sat on the top because it is more denser or more lighter than the other liquids. And the corn syrup, being the heaviest or densest, settled at the bottom and holding all the liquids on it. Thank you. खूप छान प्रयोग दाखवला आहेस तू करिश्मा. तर मी अद्वैत राणीला विनंती करतो की तो आपला प्रयोग दाखवा. मी आहे अद्वैत. माझ्याकडे आहे एक बॉटल. तिला वाटली एक बॉटल. आता तिला उघडते. पाणी बाहेर आलं. आता मी जेव्हा तिला बंद केलं तेव्हा पाणी यायचं बंदच नाही. तसं का झालं? कारण जेव्हा मी बघलो तेव्हा हवा आज गेली बघ. भाव्य नाही नावाप्रमाणे घेतोय. कुणाल थांब तुझं नाव गेलं नाहीये. भाव्य नेक्स्ट. हो घेतो. आता मी आर्य भागवतला विनंती करतो की तो आपला प्रयोग दाखव. आर्या भागवत असणार. आर्या भागवत. ओके
एवरीवन, माझे नाव आर्या आहे. मी आज तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दाखवणार आहे. त्याचे नाव आहे एल इज एव्हरीवन. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक बाउल आणि भरलेला आणि एक ग्लास जो एम्प्टी आहे. आता मी तो ग्लास घेतला तो भरलेल्या पाण्यामध्ये म्हणजे बाउल मध्ये घातला. आवाज नाही येत आहे. धन्यवाद आर्या, खूप छान प्रयोग दाखवला असते. आता मी रितेश शिकारीला विनंती करतो की तो आपला प्रयोग सादर करतो. मितेश शिकारी, नमस्कार. मी मल्हार विद्वाढक, मी वसईत राहतो, इयत्ता दुसरी. आज मी दाखवणार आहे फ्लोटिंग अँड सिंकिंग हा एक्सपेरिमेंट. तर मी घेतली आहे ही प्लास्टिकची स्ट्रॉ. तर ही मी घातली तर ती फ्लोट झाली. आता मी ही पेन्सिल घेतली तर ती पण फ्लोट झाली. मी हा कंगवा घेतलाय तर तो पण फ्लोट झाला. मी हा मातीचा उदबत्तीचा स्टँड घेतलाय तो सिंक झाला. मी शार्पनर घेतलंय ते सिंक झालं. हा मी इरेजर घेतलाय तर तो पण सिंक झाला. आता मी हा एक पेपर घेतलाय तर तो फ्लोट झाला. आणि मी हा एक छोटा लाकडाचा तुकडा घेतलाय तर तो फ्लोट झाला. मी ही मेटलची बांगडी घेतली तर ती मी घातली आणि ती सिंक झाली. मी एक झाकण घेतलंय तर ते पण फ्लोट झालं. मी एक कॉइन घेतलंय तर आता ते सिंक झालं. तर मला याच्यावरून हे समजलं की ज्या गोष्टी फ्लोट झाल्या त्या हलक्या होत्या म्हणून त्या फ्लोट झाल्या. आणि ज्या गोष्टी सिंक झाल्या त्या जड होत्या आणि त्याच्या वजनामुळे त्या सिंक झाल्या. धन्यवाद मल्हार, तू भरपूर खूप छान प्रयोग दाखवलाय. आता मी गौरेश साई शेट्टीला विनंती करतो की तो आपला प्रयोग सादर करा. गौरेश, माय नेम इज गौरेश श्रेयस साई शेट्टी. My school name is Ideal English School, Varavade. Today is National Science Day. Now we will do one experiment. To do this experiment, we need hot water, cold water, cardboard circle or a paper circle, and a balloon. We are going to put the cardboard circle over the balloon. Heat is easily passing to the cardboard circle. Now we will put the balloon into the hot water. Now we are going to put the balloon into the cold
we are going to put the cardboard circle over the balloon. It is easily passing through the cardboard circle. When we put the balloon into the hot water, the air molecules expand, so it cannot pass through the cardboard circle. And when we put the balloon into the cold water, the air molecules shrink because it can pass through the cardboard circle. Thank you. धन्यवाद गौरेश, खूप छान प्रयोग दाखवलास तू. आता मी अर्णव आपटेला विनंती करतो की त्यांनी आपला प्रयोग सादर करावा. गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग एव्हरीवन. माय नेम इज अर्णव अभिजीत आपटे. I will tell you an experiment today of density of water. For this experiment, we need lemon, 2 glasses, salt water, and tap water. First, we will see what happens when we put the lemon in the tap water. The lemon sinks. Now let's see what happens when we put the lemon in the salt water. The lemon floats. Do you know why it floats? Let me tell you. Because the salt water density is very higher to the lemon density. And in the tap water, why the lemon sinks? Because the tap water density was less than the lemon. There is a beautiful example into the nature too. Do you know about the Dead Sea? Dead Sea is a lake that has very much salt than the animals and plants cannot live in it. And we put anything in the Dead Sea, then it floats. We jump in the Dead Sea, then we will never sink. We will always float because the Dead Sea water density is very higher than our body density. Our body density. So we float. And when we put the lemon in the salt water and tap water, the lemon appears big. Bye bye and thank you. धन्यवाद अर्णव, खूप छान प्रयोग दाखवला असतो. आता मी दिव्यम निकारगेला विनंती करतो की त्याने आपला प्रयोग सादर करावा. दिव्यम नाही आहे वाटतं. भाव्य नेक्स्ट के रुद्रला मी विनंती करतो की त्यांनी आपला प्रयोग सादर करावा. रुद्र पण नाहीये. नेक्स्ट कोण आहे? आदित्य रेवडेकर. जॉईन तो आहे.
आदित्य पण अद्वैत रेवडेकर असणार. अद्वैत रेवडेकर, अद्वैत रेवडेकर आहे आहे. अद्वैत स्टार्ट कर, अद्वैत स्टार्ट कर. अर्णव व्हिडिओ ऑफ ठेव आणि म्यूट ठेव. अर्णव, अर्णव आपटे व्हिडिओ ऑफ ठेव. आवाज येत नाही आहे अद्वैत. येतोय आवाज. अद्वैत बोल. अद्वैत बोल. अद्वैत येतोय का? बोल बोल बोल, स्टार्ट कर.
बदाम घेत आहे. हॅलो, हां असं जॉईन नाही झालाय तो. हां मगाशी त्याचं नाव घेतलं तर दाखवलं नाही. विनंती करतो आपला प्रयोग नाही आता एक दोघांचं झालं ना की त्याचे हा रेडी राहायला सांग. माझं नाव नंदनंद गोंधळकर आहे. त्या प्रयोगासाठी तुम्हाला लागणार थोडे पेपर आणि इंक. तुमच्याकडे इंक नसेल तर तुम्ही हळदीचं पाणी पण घेऊ शकता. आता मी एक एक ड्रॉप त्याच्यावर इंक टाकणार आणि सर्वात जास्त कसं येते आवाज येत नाहीये. कुणाल कुणाल आवाज येत नाहीये. आता मी ते बोटिंग पेपर वर घातलेलं आहे इंक. आता मी टिश्यू पेपर वर घालतो. मी न्यूज पेपर वर राहतोय. हा बटर पेपर आहे. पेपर प्लास्टिक शीट पेपर कार्डबोर्ड ब्राउन कार्डबोर्ड चार्ट पेपर फोम शीट aluminium foil and fabric and cotton fabric and cotton
करू शकता? थोड्या थोड्यांना पसरलं नाही आणि थोड्यांना पसरलंय. आता मी तुम्हाला सांगतो सर्वात जास्त कशात पसरलंय, सर्वात जास्त न्यूज पेपर मध्ये पसरलंय आणि टिश्यू पेपर. जसं तुम्ही बटर पेपर वर बोटिंग पेपर वर सुद्धा पसरले, ग्राफ पेपर वर सुद्धा कॉटन पसरत. असं का होत? कारण कारण का थोडे पेपर असतात ते ऍबजॉर्ब करतात, थोडे पेपर असतात ते नाही करत. भाव्य नेक्स्ट घे. भाव्य मॅम ऐकायला येते? हा येते. नेक्स्ट घे. छान प्रयोग दाखवलास तू. आता अनन्य आडवळीकरला मी विनंती करते की आपला प्रयोग सादर कर. अनन्य जॉईन झाली आहे का? अनन्य ऐवजी ना नेक्स्ट घे. नेक्स्ट कोण? स्वरा बांदेकर. स्वरा बांदेकर. कर स्टार्ट कर. दिसते मॅडम? हा दिसते दिसते का? हा दिसते. कर स्टार्ट कर. हा बोल. हाय काय आहे तुझं? काय बोलू? धन्यवाद सर. आता मी शिवम प्रभूला विनंती करतो. शिवम प्रभू जॉईन झालेस का? शिवम भाव्य आता ना मध्ये राहिलेली आहेत ना, त्यांना घे. बहुतेक शिवम मगाशी झालेला. आसम पाटवेकरच घे. आसम पाटवेकर तो रेडी आहे समोर. ओके. आसम दाखव. पाटवेकर आसम पाटवेकर कर स्टार्ट कर. हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे आसम नासिर पाटवेकर. मी माझं नाव इंग्लिश मीडिया
आता सॉफ्ट पार्टमध्ये घालू नेक्स्ट राहिलेले के भव्य भव्य आवाज येतोय आदित्य प्रभू गावकर आणि ओंकार राहिले ओंकार पाटील आणि मितेश मिठारी आहे ना ओंकार ओंकार जॉईन आहे ना ओंकार पाटील शिवम झालंय का शिवम शिवम दाखवतोयस का शिवम शिवम दाखवतोय की ओंकार दाखवतोय ओंकार पाटील नाही हा ओंकार कर स्टार्ट कर आवाज इंटरनॅशनल स्कूल ओंकार मितेश तुझ्याकडे आहे का हा मग लगेच करायला सांग आणि कोण राहिलाय हे ज्यांचं नाव घेतलं नाही असं शिवम शिवम प्रभू जॉईंट आहेस का मॅम आणि अनन्या राहिली आहे ना हा अनन्या ती ना ट्रीटमेंट साठी गेली आहे बहुतेक नाहीये अजून कोण राहिलंय का ए झालेल्या जॉईंट झालेल्या पैकी कोणाचं दाखवायचं राहिले असं कोण आहे का झाले हॅलो ओंकार राहिले आणि कोणाला पेरिस्कोप दाखवायचं आहे तरी किती वेळ लागणार आहे तर बराच वेळ झालेला आहे नेरूरकर समवन वॉन्ट टू शो हिज पेरिस्कोप पटकन दाखव श्रेयस नेरूरकर लगेच लगेच ओके नमस्कार माझे नाव श्रेयस विवेक नेरूरकर मी आज तुमच्या समोर पेरिस्कोप हा डिवाइस सादर करू इच्छितो हा पेरिस्कोप डिवाइस मी म्हणजे घरातल्या टाकाऊ गोष्टींमधून टिकाऊ पेरिस्कोप बनवलेला आहे
तर तुम्ही बघू शकता हा एक पेन्सिल बॉक्स आहे. ह्याला मी इकडनं 90 डिग्रीच्या अँगलने बेंड केलेला आहे आणि इथे एक आरसा बसवलेला आहे. तसंच दुसऱ्या बाजूला मी ही आरसा बसवलेला आहे. हा जो आरसा मी बसवलेला आहे तो 45 डिग्रीवर बसवलेला आहे, जेणेकरून जी इमेज मला इकडनं पडेल ती रिफ्लेक्ट होताना 90 डिग्रीच्या अँगलने रिफ्लेक्ट होईल. कारण की असा एक रिफ्लेक्शनचा पहिला लॉ असं बोलतो की अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे जी गोष्ट आपल्याला इकडनं दिसते तिचा अँगल आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे जी जो लाईट इकडे पडतो तो इकडनं जो रिफ्लेक्ट होईल त्या दोघांची अँगल सेम असतात. म्हणून जेव्हा इकडनं जो लाईट पडणार तो 45 डिग्रीचा असणार, 45 डिग्रीने रिफ्लेक्ट होणार म्हणजे 45 म्हणजे 45 अधिक 45 म्हणजे 90 डिग्री. आणि इथे पण मी याला 90 डिग्रीने बेंड केलेला आहे म्हणून जो लाईट रिफ्लेक्ट होणार तो या दुसऱ्या आरशावर पडणार. आणि मग हा आरसा परत त्याच प्रोसेसने तो लाईट परत रिफ्लेक्ट करणार आणि जो माणूस बघणार आहे त्याला इकडनं वरची गोष्ट दिसू शकणार. हा टेलिस्कोप डिवाइस जास्तीत जास्त युद्धाच्या वेळी वापरला जातो, पाणबुड्यांमध्ये व रणगाड्यांमध्ये, जेणेकरून आपले सैनिक खालच्या गोष्टी वरच्या गोष्टी खाली लपून बघू शकतात आणि शत्रूला पाळणारही नाही. धन्यवाद. मितेश मितेश कर मितेश मितेश आणि अर्चित दोघे जॉईन झालेत, लगेच दाखवा. मितेश दाखव पहिल्यांदा आणि मितेश झालं की अर्चित दाखवणार आहे. I am in 4th grade. I am doing experiment on your basket that I take one balloon and one compass box. Now I am keeping the balloon into a compass box. I want air into the compass box. And then I fill air into this balloon. हॅलो मॅम. व्हॉट द कंपास इज नॉट क्लोजिंग बिकॉज आय पुट एअर इन टू दिस बलून अँड दॅट एअर ऑक्युपाइज स्पेस. Compass is not closing. That we understood from this that air occupies space. Thank you. Archit. Next one. Archit. Archit. Archit joint आहे का? हाँ. हाँ दाखो तो इस ना तू. हाँ. चल लगी दाखो. स्टार्ट कर. मॅम दिसतय का? दिसतय दिसतय. माझं नाव अर्चित आहे. आज मी सिंक आणि फ्लोट ची ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे. आपण जर पाण्यात टाकलं तर काय होईल? सिंक का फ्लोट बघूया. शार्पनर सिंक झाला. आता जर मी पेन्सिल घेतली आणि पाण्यात टाकली तर काय होते? ती फ्लोट झाली. आता मी एक सीजर घेतली, आता ती पाण्यात टाकले की ती सिंक झाली. सिंक होणार. आता मी ही नेल कटर घेतलाय, जर आपण पाण्यात टाकलं तर काय होईल? सिंक. जर मी स्पून टाकला तर काय होईल? स्पून फ्लोट झालाय.
जर मी ही बॉटल टाकली तर काय होईल? ही फ्लोट झाली. पण एक डाउट आहे की ही एवढी हेवी असताना याच्यात काहीतरी आहे तरी पण ते कसं सिंक झालं? कारण की त्याचं बाहेरचं वेट लाईट होत म्हणून ते फ्लोट झालं. आणि जी वस्तू सिंक होता ती पाण्यात हेवी असतात म्हणून ती सिंक होतात. आणि जे खूप लाईट असतात त्यांनी फ्लोट होतात. सगळ्यांचं झालेलं आहे ना? कोण राहिलाय? कोण राहिलाय का? झालेत ना सगळे जण? नाव न घेतलं असं कोण राहिलंय का? शिवमचं झालंय का? शिवम जॉईंट नाहीये. शिवमच म्हणजे तो मध्ये जॉईंट होतोय आणि नेट जाते वाटत. तुमच्याकडे नेटचा प्रॉब्लेम आहे ना? झालेत का सगळ्यांचे दाखवून? सगळ्यांनी खूप छान दाखवले तुम्ही. हा सगळ्यांनी म्यूट राहायचंय. ओके समुद्रात फ्लोट कस काय होत? त्याचं एक्सपेरिमेंट आपण करणार आहोत. काय करायचं सांग? त्याच्यासाठी तू एक एक्सपेरिमेंट कर. घरी एक साबणाची डबी घे. साबण घ्यायचं आणि पाण्यात टाकायचं. फ्लोट होतो की सेफ होतो. नंतर सोपकेस घ्यायची साबणाची डबी. पाण्यामध्ये फ्लोट होती काय ती बघायची. नंतर सोपकेस मध्ये सोप ठेवायचा आणि तो फ्लोट होतो की सिंक होतो. सोपकेस मध्ये सोप ठेवून पाण्यामध्ये सोडायचं. फ्लोट होते की सिंक होती ते बघायची. आणि समजा जर ती फ्लोट झाली तर त्याच्यामध्ये एक एक दगड ठेवायचा आणि काय होतं ते बघायचं. हे बघ मग तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला ऑटोमॅटिक येईल. समजलं? समजलं का? नाही मिळालं तर आपण ओके ओके सगळ्यांनी म्यूट ठेवायचं. सगळ्यांनी म्यूट ठेवायचं. सगळ्यांनी म्यूट ठेवायचंय. सगळ्यांनी म्यूट राहा. चल चल बोल. आता बराच उशीर झालेला आहे. तर तुम्ही खूप सगळ्या मुलांनी खूप सुंदर प्रयोग सादर केलेले होते. यू हॅव डन वेल. वाव व्हेरी नाईस. खूप कॉन्फिडेंटली तुम्ही एक एक एक्सपेरिमेंट अगदी साध्या साध्या गोष्टीतनं दाखवलेले आहे. आणि तुमच्या सगळ्या फ्युचरचे सायंटिस्ट दिसत आहे. ए सगळ्यांनी छान केलेलं आहे. आता कोणाला काय बोलायचंय का? पॅरेंट्स पैकी नाही. ओके पॅरेंट्स सगळ्यांनी म्यूट राहायचंय. आता ना पॅरेंट्स कडनं अपेक्षित आहे ज्या मुलांनी आता जे एक्सप्लेन केलेलं आहे बऱ्यापैकी एक्सपेरिमेंट बऱ्याच मुलांनी केलेलं आहे. तर पॅरेंट्स पैकी कोण बोलतंय का? तुम्हाला कसे वाटले? मॅडम नमस्कार. मी मल्हारची आई रोहिणी वेद पाठक वसई हून. ओके बोला तुम्ही. मॅडम काल एक तर तुमचा बालकाव्य वाचनाचा कार्यक्रम झाला. फार सुंदर होता. फार म्हणजे अगदी लहान मुलांनी ज्या ऍक्टिव्हली या सगळ्या कविता सादर केल्या. इतकं छान प्रेझेंटेशन झालं. होस्टिंग इतकं छान झालं. खूपच सुंदर होतं अगदी. आणि आज जो तुम्ही हा सायन्सचा कार्यक्रम घेतलाय, खरं तर मुलांचं ऍक्च्युली हे वय नाही लहान मुलांचं की सायन्स म्हणजे काय, प्रयोग म्हणजे काय हे सगळं समजून घेणं. पण तुमच्या क्लासमध्ये राहून मुलं जे काही प्रयोग करायला शिकली आहेत आणि ज्या पद्धतीने सादर केलंय, खरंच खूप छान एफर्ट घेतलेत तुम्ही सगळ्यांनी. सर्व मुलांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. अजून कोणाला बोलायचंय? मॅडम मला बोलायचं आहे. हॅलो. हा बोला. आम्ही करिश्माचे पेरेंट फादर बोलतोय. हॅलो. खूप हॅलो
चांगला कार्यक्रम झाला, म्हणजे एवढे स्पीकर्स किंवा अटेंडीज असताना सुद्धा खूप उत्तमरित्या हँडल झाला. आणि सर्वांनी, म्हणजे मी तर म्हणे सगळ्याच स्पीकरचं मला अभिनंदन करावं असं वाटतं, किंवा इव्हन टीचर्सचं पण फॉर दॅट मॅटर. आणि हा एक चांगला प्लॅटफॉर्म ह्यांना बोलण्यासाठी मिळाला, ज्याच्यातनं त्यांना अधिकाधिक ओपन होण्यासाठी किंवा याच्यापेक्षा अजून मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाता येईल असं मला वाटतं. धन्यवाद तुम्हा सर्वांचे मनापासून. थँक्यू सर. थँक्यू सर. आणि कोणाला बोलायचंय पॅरेंट्स पैकी? नाही गेलं, बोलायचं म्हटलं की आपला. हॅलो, बोला. हॅलो, नमस्कार. एक मिनिट हा, एक कोण बोलते? मिठारी टीचर किंवा बोला. हा बोला. हा बोला, आवाज येत नाही तुमचा. थँक्स टू यू मॅडम, तुम्ही इतकं छान प्लॅटफॉर्म मुलांना दिलं, सगळ्यांचे एक्सपेरिमेंट बघून खरंच खूप छान वाटलं. आणि तुम्हाला दोघींना मनापासून धन्यवाद, तुम्ही मुलांना इतके छान प्लॅटफॉर्म इझिली अवेलेबल करून दिले. थँक यू सो मच मॅम. हॅलो. हॅलो. हा नमस्कार, मी आरवीची आई. ऍक्च्युली सुरुवातीला जेव्हा सायन्स एक्सपेरिमेंटचा कार्यक्रम होणार, तर तेव्हा मॅडम मी पहिल्यांदा सूचना दिली होती की पॅरेंट्सनी मुलांच्या प्रयोगामध्ये अजिबात इंटरफेअरन्स म्हणजे अजिबात इंटरफेअर करायचं नाही. त्यांना जे साहित्य पाहिजे ते त्यांनी फक्त पुरवायचं आणि त्यांना काय वाटेल ते करू दे. म्हणजे त्यांना आम्ही जे सांगितलं त्यातून सर त्यांना काही अडचणी आल्या तर त्या डायरेक्टली आम्हाला ते विचारतील, पण त्यांना त्यांचं स्वातंत्र्य द्या ते करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आरोहीने जेव्हा प्रयोग सुरू केले त्याच्या तेव्हा रंग बनवले, मग त्या रंगातून परत अजून रंग असे तुम्ही बरेच रंग बनवते. आणि फ्लोटिंगचा जो एक्सपेरिमेंट होता तेव्हा एक बटाटा छोटा सीन झाला, फ्लावर एवढा मोठा 1.5 किलोचा जो फ्लोट झाला तेव्हा दिसतं. म्हणजे आपण नॉर्मली स्वयंपाक घरात ह्या ज्या गोष्टी होतात त्याच्या मुलांना इन्व्हॉल्व करून घेत नाही, पण मॅडमनी ज्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्याच्यानुसार छोट्या छोट्या गोष्टींमधलं सायन्स पॅरेंट्सनी शिकले की मुलांना कसं दाखवायचं त्याबद्दल मॅडमचे, केणी मॅडमचे आणि वाकी मॅडमचे खूप खूप आभार. आम्हाला अभिमान आहे की आम्ही कणकवलीत राहतो आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळतं. थँक्यू. थँक्यू मॅम. अजून कोणाला बोलायचंय का? हा मॅडम, मी शार्दूलची आई. हा बोला. बोला. तुमचा जो काही प्रोग्राम तुम्ही जो ठेवला आहे हा अतिशय सुंदर प्रोग्राम आहे. या प्रोग्राम थ्रू मुलांना एक म्हणजे डायरेक्शन मिळालंय आणि दुसरी गोष्ट ते स्वतः दुसऱ्यांचे एक्सपेरिमेंट बघून सुद्धा शिकतायत आणि स्वतःचाही एक्सपेरिमेंट करून दाखवत, म्हणजे दोन्ही त्यांना फारच चांगल्या रीतीने दाखवत गेलंय. त्यामुळे मला खूपच आवडलंय, सगळ्यांनाच आवडलंय. आणि होपसो तुम्ही आणखी असे वेबिनार ठेवा, म्हणजे मुलं आणखी काहीतरी छान छान करू शकते. आणि वालके मॅडमचं आणि केणी मॅडमचे खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू. हा बोल. हा टीचर, थँक्यू मॅडम. थँक्यू. आणि मला खूप छान एक्सपेरिमेंट बघायला भेटले आणि मला असं कळलं की सायन्स खूप असतो. थँक्यू मॅम. थँक्यू. हॅलो. हा बोला. हा, मला एकदा दोघांनाही तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन करायचं, कारण 50-50 पॉप्युलेशन गुगल मीटवर विदाउट डिस्टर्बन्स हँडल करणं हे खूप डिफिकल्ट आहे. आम्ही रोज त्यांच्या ऑनलाईन शाळांमध्ये बघतो किती गोंधळ होत होते. दॅट इज वेल ऑर्गनाइज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक बॅचला त्यांना योग्य अशा समजतील अशा सिम्पल एक्सपेरिमेंट्स तुम्ही सिलेक्ट करता हे जे खूप छान आहे. काही टर्मिनॉलॉजीचं बर्डन न येऊन देता शिकवता, जेणेकरून त्यांना इनहिबिशन वाटत नाही सायन्सची.
ही खूपच छान गोष्ट आहे आणि एनकरेज होतात मुलं. अद्वैतला थोडे स्पीच डिफिकल्टीज होते, तो लेट स्पीकर होता, अजूनही त्याला स्वतःचे विचार व्यक्त करणं कठीण होतं, पण तो अजून काय करतो या क्लासमध्ये, म्हणजे जितका तो इनहिबिटर रेग्युलर क्लासेसमध्ये त्यापेक्षा इथे तो खुलून बोलायचा प्रयत्न करतो. आणि विच इज व्हेरी कमेंडेबल आणि थँक्यू टू ऑल ऑफ यू. थँक्यू मॅडम. बोलू मी? हां ठीक आहे, बोल. तुमच्या सर्व पेरेंट्सचे आम्हाला खूप प्रोत्साहन देणारे अभिप्राय आहेत, फीडबॅक आहे. मी असं सांगू इच्छिते की मला तर नेहमी असं वाटतंय की जेव्हा मुलं जेवढी जास्त चुकतील तेवढे ते त्याच्यातनं जास्त शिकतील, तर आपण त्यांना चुकायला देऊया, आपण त्यांना पडायला देऊया, पडणार ठेच लागणार आणि त्याच्यातनं ते अनुभवातनं मुलं शिकणार आहे. भलं चुकून द्या, आज आपण जर त्यांना असं फूड फिडिंग केलं तर मला नाही वाटत की प्रत्येक वेळी, म्हणजे त्यांना आयुष्यभर आपल्याला फूड फिडिंग करावं लागणार आहे, तर त्यांना त्यांची उत्तरं शोधू दे. ह्या छोट्या छोट्या प्रयोगातनं आपण असं दाखवायचंय की आपल्याला याच्यातलं काहीच माहित नाहीये, आणि जेव्हा आपण असं सांगतोय की मला माहित नाहीये आणि मुलं जेव्हा प्रयोग करतात अरे तेव्हा त्यांना त्याच्यातलं उत्तर सापडत जाते. कदाचित ही खूप छोटी मुलं आहेत, पहिली दुसरी तिसरी चौथीतली मुलं आहेत, त्यांना त्याच्यामध्ये सायन्स नाही माहित आहे का फ्लोर झालं, तो कलर का बदलला, पण ती जेव्हा पुढच्या क्लासमध्ये जातील आणि त्यांचे टीचर त्यांना जेव्हा टॉपिक शिकवतील त्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोर त्यांनी हे जे काही केलेले आहेत ऍक्टिव्हिटी त्या त्यांच्या डोळ्यासमोर असतील. मी पालकांना विनंती करेन की त्यांना तुम्ही ऑब्झर्वेशन करायची संधी द्या. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाता त्या त्या ठिकाणी त्यांना ऑब्झर्वेशन करून दे. त्यांना भाजी मार्केटमधनं वेगवेगळ्या भाज्या आणायला शिकवा, त्या भाज्यांचं निरीक्षण करायला शिकवा, त्या भाज्यावर काय असतं बाबा, त्याचं व्हेनिएशन, पानं वेगवेगळी, लीफ वेगवेगळी गळा करा, त्याचं व्हेनिएशन ऑब्झर्व करायला शिका, मग त्यांची मुळं म्हणजे रूट्स ऑब्झर्व करायला शिकवा. किंवा मार्केटमध्ये गेल्यानंतर अप्रॉक्सिमेट वेट किती, कारण काल मी मुलांना एका सातवीतल्या मुलांना विचारलं की समजा बाबा तुम्ही ज्या बेडवर झोपता त्याची अप्रॉक्सिमेट लेंथ किती असेल, तर मुलांनी मला 8 मीटर, 9 मीटर, 10 मीटर असं आन्सर सांगितलंय. म्हणजे हे त्यांची चूक नाहीये, तर नेमकं 1 मीटर म्हणजे नेमकं किती असतं, किंवा छोटे मॅचिस बॉक्स आहे, या मॅचिस बॉक्स मध्ये जी आतलं मॅचस्टिक आहे त्याची साधारण लेंथ किती असते, हे आपल्याला अप्रॉक्सिमेटली मुलांना जर सांगता आलं तर ते त्यांचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं, म्हणजे त्यांची ऑब्झर्वेशन पॉवर जर आपण वाढवली, आणि वाढवायची आहे ती आपल्या हातातच आहे, आणि त्यासाठी मुलांना स्वतः शिकू देणं, त्यांच्यामध्ये आपण दुडबुड न करणं. कारण मला वाटतं आज कोणतरी कावळ्याची गोष्ट पण दाखवणार होतं, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण काय सायन्स आहे हे जर त्यांना आपण समजावून सांगितलं किंवा त्यांना त्याच्यातलं शोधायला सांगितलं तर नक्कीच हे मुलांमध्ये आपल्याला भरपूर सारी क्रिएटिव्हिटी दिसेल, आणि आपल्याला त्यांची क्रिएटिव्हिटी डेव्हलप करायची आहे, ती कुठेतरी मध्येच थांबवायची नाही, तर त्यांचे बरेच सारे प्रश्न येऊ दे आणि त्या प्रश्नांना आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया त्यांच्या त्यांच्या कलांनी. आणि यासाठी मला आम्हाला तुमच्या सर्व पालकांची पण मदत लागणार आहे आणि ती आम्हाला मिळते आहे याचा आम्हाला आनंद होतोय. आज तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेला आहात आणि आमचं बरेच म्हणजे जवळजवळ 75 लोक होती आणि त्यांनी ते पाहिलं, खूप म्हणजे खूप लोकांनी जॉईन केले आणि मुलं आम्ही रेकॉर्डिंग पाठवत आहोत. आणि मी एक सेकंड सर बोलते, तुम्हाला बोलायला देते. आणि मी आपली रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि मी हे रेकॉर्डिंग आयसर आयुकाच्या जी सायंटिस्ट आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे, म्हणजे तुमच्या मुलांचे छोटे छोटे प्रयोग त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. थँक्यू, बोला सर. हॅलो, नमस्कार, मी योगेश महाडिक. पुष्कर आणि पद्मचे वडील. तर काय असतं की नुसतं गाडीमध्ये डिझेल असून चालत नाही, तर स्पार्क लागतो. आणि मॅडम तुम्ही प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना जो स्पार्क देता त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये बरेच बदल घडलेले दिसतात. आणि ऑब्झर्वेशन जे तुम्ही म्हटलात, तर ते ऑब्झर्वेशन जसं आपण मुलांना फ्रीडम देतो तसं त्यांना ऑब्झर्वेशन त्यांचं वाढतं. बऱ्याच वेळा पालक काय होतं की फ्रीडम द्यायला बघत नाही, अरे हे मोडेल ते मोडेल, पण त्यामुळे त्या मुलांचं जे म्हणजे इमॅजिनेशन आहे ते कुठेतरी थांबतं. तर त्यामुळे माझी पालकांना विनंती आहे की त्यांना थोडस फ्रीडम द्यावं आणि त्यांना चुकीचं काय बरोबर काय आपोआप कळत असतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट ते मोडत नाही, एखादी गोष्ट मोडल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की अरे नाही असं आपण करता नाही, त्यानंतर ते नक्कीच. आता माझे मुलं कधीही लाईटच्या जवळ जात नाही, त्यांना माहिती आहे की हा, कारण मी त्यांना सांगितलेलं आहे की लाईट ही म्हणजे किती ती डेंजरस आहे. मग
ते मुलांना जर आपण त्याची सिव्हिरिटी सांगितली तर कधी अडचण म्हणजे चुकीच्या गोष्टीकडे ते वळत नाही, आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडंसं फ्रीडम दिलं पाहिजे, नक्कीच मुलांचं इमॅजिनेशन वाढेल. धन्यवाद. धन्यवाद. बरोबर आहे सर, त्यांना चुकू द्या, चुकत चुकत शिकू द्या, नक्कीच ती मुलं चुकत जाते. आणि हा तर माझा खूप एक 15-20 वर्षाचा अनुभव आहे की मुलं जेवढी चुकतील त्याच्यापासून शिकतात आणि त्याच्यातनं नवीन नवीन प्रयोग मुलं करतात. आणि आम्ही प्रयोग घेतोय मुलांकडूनच एक एक प्रयोग आम्हाला मिळतो. आणि तेच म्हणतात की अरे हा जर आपण असं करून बघितलं तर परत करून बघितलं तर बघा. आणि ही संधी एवढं फ्रीडम तुम्ही त्या मुलांना द्या. बघा मुलं खूप छान आहे, त्यांच्याकडे खूप सारी पोटेन्शियल एनर्जी आहे आणि आपल्याला ती कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट करायची आहे. थँक्यू. वाळके मॅडम काय सर्वांनी खूप छान प्रयोग केले. आणि ना विशेष म्हणजे मी आरोहीची खूप आभार मानेन, कारण तिला मी ती आणि पुष्कर आणि पद्मज ज्यावेळी लेक्चर चालू असतात त्यावेळी सारखी अनम्यूट राहत असतात. आणि सकाळी आरोही आमचा एक प्रोग्राम होता त्यावेळी मला आरोही भेटलेली आणि आरोहीला मी स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली होती की तू म्यूट राह, आणि तिने शेवटपर्यंत म्यूट राहिली. आरोही खूप खूप थँक्स. कारण आरोही पुष्कर आणि पद्मज हे खूप म्हणजे, आणि त्याच्यात आमचा अर्चित एक आहे, ही मुलं अशी आहेत की लेक्चर चालू झाल्यावर जे अनम्यूट राहतात ते मध्ये मध्ये खूप डिस्टर्ब करत असतात, पण ते नसले की खूप आम्हाला लेक्चरला रिकाम रिकाम वाटत. पण आरोही पुष्कर पद्मज आज खूप शांततेने तुम्ही अगदी मस्त प्रयोग बघितलात, त्याबद्दल खूप खूप थँक्स. आणि असंच तुम्ही एन्जॉय करत शिकायचं आहे आणि मला पण शिकवायचं आहे आणि मी तुम्हाला नवीन नवीन शिकवणार आहे. असंच आपण नेक्स्ट वेबिनार घेऊन येऊया. तुमच्या ज्यावेळी तयारी होईल नेक्स्ट एक्सपेरिमेंटची त्यावेळी परत आपण एक वेबिनार करणार आहोत. अनन्या अडविलकर ही एक स्टोरी दाखवणार होती, कावळ्याची स्टोरी, पण ती ट्रीटमेंटसाठी गेली आहे मुंबईला आणि तिने आत्ता ती टच झाली त्यामुळे ती आत्ता खूप टायर्ड झाली आहे. त्यामुळे तिने आत्ता जस्ट मला फोन केला, मी दाखवते पण तिची मम्मी टायर्ड झाल्यामुळे नाही, तिचं आपण नेक्स्ट तिच्यासाठी वेबिनार ठेवतो आहे. ओके संदीप सर, काय बोलायचंय गुरव संदीप सर? मॅडम मी बोलू थोडं? हा बोलतो बोल. मॅडम खरोखर सुंदर कार्यक्रम गेले दोन तास जवळ. सर आवाज डिस्टर्ब होतोय जरा. म्यूट रहा सगळ्यांनी. आणि विद्यालयामध्ये आपण आयोजित करूया अशा पद्धतीने पुन्हा एकदा मी माझ्याकडून सर्व आहे कौतुक कर. धन्यवाद. थँक्यू सर. तुमचं नेहमी तसं आम्हाला सहकार्य लावावं अशी आम्ही अपेक्षा करतो आणि ते आम्ही अपेक्षित धरलेलंच आहे. थँक्यू सर. हॅलो मॅडम, मी स्वराची मम्मी बोलते. हा बोला. हा खूप कार्यक्रम केला मुलांनी आणि मॅडम हा तुमचा जो उपक्रम आहे त्याच्यातून मुलांचा खूप कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी तुमचं खूप आभार आणि मुलांचंही खूप छान कौतुक आहे आणि असेच कार्यक्रम करत राहत. थँक्यू मॅडम. मी आता जय वालावलकरला विनंती करते की त्यांनी थोडस आभाराचं आपलं मत मांडावं, आभार प्रदर्शन करावं. जय वालावलकर. हॅलो. हा बोल. हा बोल. सर्व मुलांनी उत्कृष्टपणे त्यांचे प्रयोग सादर केले आहेत आणि या छोट्या छोट्या प्रयोगांच्या मदतीने त्यांच्या मागील कन्सेप्ट
सांगितल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. व आजचा विज्ञान दिवसाचे आगळेवेगळे नियोजन केल्याबद्दल मी युरेका सायन्स क्लबचे वाळके मॅडम व के मॅडम व ज्ञानाश्रमचे भूषण सर यांचे आभार मानतो. व त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया युरेका सायन्स क्लबला नक्की द्या. व तुम्ही व तुम्हा सर्वांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा. थँक्यू. सर्वांनी खूप सुंदर केलं. आता हा प्रोग्राम आपण या ठिकाणी बोल. आरोही लगेच मी बोलल्याबरोबर परत अनम्यूट झालीस तू. काय होता तुझा प्रश्न आरोही? हो ना बाळा हो. चला आज आपण आता आपण प्रोग्राम सगळ्यांना धन्यवाद अँड गुड नाईट. ओके ओके सगळ्यांनी आता मंडेला भेटायचंय. ठीक आहे. ओके बाय. ओके बाय मॅडम. बाय मॅम. बाय मॅम. बाय मॅडम. बाय बाय मॅम. बाय बाय मॅडम. बाय.